बुलढाण्यामध्ये 300 शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आडत्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झालेला आहे. या आडत्यांना फसवणूक केल्याची बातमी झी 24 तासाने दाखवली होती. त्यानंतर चिखली फसवणूक प्रकरणातील संतप्त शेतकरी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर धडकले. या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. तसंच या आडत्याला लवकरात लवकर अटक करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलंय. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलंय, लवकरात लवकर गुन्हे दाखल करून आरोपीला अटक केली जाणार आहे. सर्व तक्रारींची आम्ही शहानिशा केलेली आहे. चिखली पोलीस स्टेशनमध्ये आज रोजी त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करत आहोत लवकरात लवकर. आणि आतापर्यंत साधारणपणे व्हेरिकोस बेंचच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेंचवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. 120 जवळपास आमच्याकडे तक्रारी अर्ज शेतकऱ्यांचे आलेले आहेत. एकूण रक्कम साधारणपणे 3.5 कोटीच्या घरात जात आहे. त्यांच्यावरती आम्ही लवकरात लवकर गुन्हा दाखल करून पुढची कायदेशीर कारवाई त्वरित करत आहोत. तर बुलढाण्यातल्या चिखली मधल्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती, त्याचबाबत सांगतात शेतकरी. एक 65 शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. आम्ही ना गड्डीवाल्याला काय द्यायचं, आम्ही काय करायचं, आम्ही रात्रीची झोपा येत नाही सर. आम्ही काय कसं खर्च करायचा, कसं चालवायचं सर. आम्ही थोडे नाही एवढी जिल्हा हानी वगैरे काय करायची. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांच्याकडून. मयूर, बातमी दाखवल्यानंतर पोलीस कारवाई करतायत, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय असं म्हणावं लागेल? नाही, खरं तर शेतकरी जे शेतकरी याच्यामध्ये फसवले गेले आहेत आजूबाजूच्या परिसरातले, त्या त्या शेतकऱ्यांनी आता तक्रारी दाखल करायला केलेली आहे. सर्व तक्रारी एकत्रित करून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आश्वासन दिलंय शेतकऱ्यांना, लवकरात लवकर गुन्हे दाखल करून त्यांना आपण पकडूया. पण प्रश्न तिथेच राहतो, जरी पकडलं तरी या शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. उपकरण दिल्यानंतर अनेक वर्ष प्रलंबित राहील, शेतकऱ्यांचे पैसे मिळणार केव्हा, हा खरा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित होतोय. त्यासाठी काहीतरी प्रशासनानं मोठं पाऊल उचलणं गरजेचं आहे. अगदी बरोबर मयूर, ठोस पावलं प्रशासनाकडून उचलणं गरजेचं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. तूर्तासी तक्रार दाखल करून घेतलीये, हे महत्वाचं आहे. थोडासा दिलासा यातून शेतकऱ्यांना मिळेल असं म्हणता येईल. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर झी 24 तासने ही बातमी दाखवल्यानंतर या सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्रितरित्या पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केलेली आहे आणि आता तातडीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी कारवाई करण्याचं आश्वासन दिले. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.